केडी सोदरी डाळिंब्याड पुणेमध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांमध्ये एक भयाचं वातावरण निर्माण मधल्या काळात केलेलं मला पाहायला भेटलं की प्रत्येक गाडीवाल्याच्या तोंडून तिथं गाडी खाली होत नाहीये किंवा लवकर माल उतरला नाही गेल्यामुळं मग सकाळी निलाव होत नाहीये अशा सगळ्या कंप्लेंट असल्यामुळं किंवा दुसरीकडे तरकारीच्या तिकडं गाड्या खाली करायला जायला वेळ मिळत नाही. पण आज पिंपळखुटेमधून आलेले अर्नाळे की आज त्यांनी हा अनुभव मला ऑडिओ क्लिपमध्ये शेअर केला. त्यांना मी हक्काने सांगितलं की तुम्ही इथे या, पहिल्यांदा वाटलंच तर मार्केटचं सर्वे करा. आज महाराष्ट्रामध्ये कुठेही आवक नाही. असं नाही की फक्त केडी चौधरी, पण महाराष्ट्रामध्ये कुठेही आवक ह्या सीझनमध्ये नसताना गाडीवाला आपल्याला भयभीत करत असेल तर जी ऑडिओ क्लिप प्रसारित केलेले जे अर्नाळे आपल्याकडे आलेले आहेत, मी आज त्यांना विचारतो की त्यांनी आज ते घाबरलेले होते. एकतर परिस्थिती अशी आहे की दुष्काळाची परिस्थिती, पाणी नाही, त्यानंतर केलेची परिस्थिती आणि त्यानंतर पावसाची परिस्थिती, त्यानंतर आलेले डाग, ह्या तीन संकटामध्ये शेतकरी पहिल्यांदा अडकला होता. आता मला हे सांगा अर्नाळे की तुम्ही तुमचा अनुभव त्या दिवशी शेअर केला होता आणि त्या अनुभवाप्रमाणे तुम्हाला इथं आज काय वाटलं? मला असं वाटलं की आम्ही जी निवडे वसित झालेले आणि वजन म्हणजे वजन ॲक्युरेट झालेले, म्हणजे आपण जरी बिंदात झोपलो असलो निवडे वसित होते, वजने वसित म्हणजे बरेच जण शेतकरी झोपले होते. नाही ते तर झोपतायत, पण तुमची मेन अडचण काय होती? तिथं गाडी खाली होत नाही. हा तिथं, हा इथं इथं म्हणजे काय माहित आहे, आमच्या गावातून जवळजवळ 600-700 डायम कॅरेट वजत येतं मार्केटला, पण इथं यायचं म्हटल्यानंतर गाडीवाल्यांचं काय म्हणणं असायचं? गाडीवाले नकोच म्हणायचे, खाली होत नाही आणि खाली केलं तर परत खाली खाली केलं तर पट्ट्या देत नाही, तीन तीन महिने पट्ट्या देत नाही आणि गाडी लवकर खाली होत नाही. मग मी बरेच जणांना विचारतो कसं काय असं, नाही ना खाली होत नाही म्हणले दुसऱ्या व्यापाऱ्या टाकायचे. मग आता दोन अर्थ आहेत त्याच्यामध्ये, समोरचे दोन अर्थ आहेत. जर पट्ट्या देत नाहीत तर माल नाही आला पाहिजे, मग गाडी खाली व्हायचा प्रश्न काय? पट्ट्या उशिरा देत्या. ठीक आहे, ऐका एक लक्षात घ्या, जर पट्ट्या तुम्हाला लेट मिळत, आज पेमेंट आपण चालू केले नाशिक मध्ये इंदापूर मध्ये, मी तर दिलेल्या तारखेच्या अगोदर 5-5 दिवस पेमेंट देतोय, किती 5-5 दिवस पेमेंट दिलेल्या तारखेच्या अगोदर देतोय. मग जर अफवा जर ठेवत असतील की पट्ट्या मिळत नाही, मग पट्ट्या मिळत नाही ही गर्दी का? बरोबर. ह्या शेतकऱ्यांना आता मी काय वैयक्तिक तुम्हाला एकटा कॅबिन मध्ये घेतलेलं नाही, तुम्हाला त्या दिवशी प्रश्न आला की गाडी खाली होत नाही, म्हणजे याचा अर्थ तिथं गर्दी जास्त आहे असंच ना? जर गाडी खाली होत नाही तर गर्दी जास्त आहे आणि गर्दी जास्त आहे तर मग इथं रेट जास्त आहे म्हणून तुम्ही येताय. आज मार्केटमध्ये 40% आवक अख्ख्या मार्केटला आहे, इथं वस्तू नाही, आणि 60% आवक केडी चौधरींना आहे. हे का गणित? आता हे तर मी तुम्हाला सांगितलं नाही का माझ्या क्लिप मध्ये, तुम्ही असं असं सांगा. नाही, तुम्ही स्वतः अनुभवताय. पहिली गोष्ट, मार्केटमध्ये माझं पहिलं वाक्य गेलं, जसं मी व्हिडिओवर बोलतोय, व्हॉट्सअपवर बोलतोय किंवा युट्यूब चॅनलवर बोलतोय, माल आणू नका. गेले 4-6 वर्ष माझा युट्यूब चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सांगतोय, शेतकऱ्यांनी माल बागेतून काढण्याच्या अगोदर मोकळं सर्वे केला पाहिजे, 4 मार्केटच फसली पाहिजे, जागेवर जो व्यापारी काय देतो ते रेट पाहिलं पाहिजे. शेवट आपण आपली मुलगी जर एखादी देणार असेल, तिचं लग्न करा असेल, तर पहिल्यांदा स्थळ पाहायला जातो. त्या मुलाच्या वरच आज प्रेम त्या झाडावरती, त्या फळावरती आपण करतो. मग ती आपली फळं, जी लहान लेकराला सुद्धा आपण सांभाळलं नाही, एवढं फळांना सांभाळलं, झाडांना सांभाळलं, स्वतःला इंजेक्शन मारलं नाही, अंगामध्ये ताप आहे, इंजेक्शन घेतलं नाही, गोळी खाल्ली वरच्यावर, पण ज्या गायडन्सवाल्यांनी पाऊस हवामान बदललं, चिठी लिहून दिली, पटकन जाऊन उतार पार्ट औषध आणली, मारावं लागली. मग मला हे सांगा, जर मी पण शेतकरी, मी नुसतं आडते असतो तर मला शेतकऱ्याची दुखणं कळली नसते, पण ह्या कंडिशन मध्ये आज मार्केटमध्ये तुम्ही स्वतः आला आणि गाडीवाल्याला त्रास नको, तर तुम्ही आज किती कॅरेट मध्ये आला? 88 कॅरेट मध्ये आला, बरोबर. स्पेशल गाडी केली, बाबा तुझंही नुकसान नको व्हायला, माझंही नुकसान नको व्हायला. पण आज इथं आल्याच्या नंतर किती वेळात गाडी खाली झाली? 5 मिनिटात. 5 मिनिटात गाडी खाली.
मागचा परेड असा होता ना ते काय मागच्या वर्षी होता नाही आत्ताच आता 10-15 दिवसाच्या पूर्वीचा काळ एखादा दोन वाजेपर्यंत ही कालचाच माल नाही उचलाय जर कालचा त्यामुळे गाड्या बरोबर ठीक आहे कालचा माल जर उचलायला 2 वाजेपर्यंत चालला होता एखादा दिवस हा प्रॉब्लेम नक्की झाला एखाद दिवशी पाहुणे घरात जस आले तर तारापळ होतो ना पाहुणे घरात काय दररोज असतात का एखादा दिवस असा येतो की त्या दिवशी आपली अडचण नक्की निर्माण होते सतत अडचण जर होत असेल तर आपण थोडस 2 खोल्या बांधू वाढू पाहू ना एखादा दिवस झाला म्हणून ते होत नाही आणि ह्यासाठी आपण अख्खं मार्केट उभं केलंय उत्तर महाराष्ट्रातून जो माल यायला लागला इथं धुळे जालना संभाजीनगर बीड नगर नाशिक इकडनं माल इथे यायला लागल्यानंतर आपण ह्या 2 वर्षात काय निर्णय घेतला नाशिकला जाऊया आज तिथं सुद्धा आपण 1 नंबरला आहे मग मला सांगा आम्हाला जर एकाच ठिकाणी राहायचं असतं तर आम्ही हे उपद्रव केले नसते पण लोकांची लोकप्रियता पाहता आणि शेतकरी व्यापाऱ्यांची लोकप्रियता पाहता आज इथं उभं राहायला जागा नाही एवढे व्यापारी हे व्यापारी त्यांना गळ्यात आयकार्ड घातलेले आहेत असं काही चुकीची माणसं आपण ठेवलेली नाही आणि होलसेल व्यापारी मग आज मला सांगा हे रेट कोण देतं व्यापारीच रेट देतात ना मी स्वतः खरेदी करतो का आपण मग जर आपली दिशाभूल करत असेल तर आपण एक ठरवलं पाहिजे की गाडीवाला महत्वाचा का आडत्या महत्वाचा का मी स्वतः महत्वाचा शेतकरी कारण मी जगलो तर दुनिया आहे मी जगलो तर दुनिया आहे मीच नसेल तर गाडीवाला कोण आडत्या कोण मग मला जगायचं असेल तर मला काय केलं पाहिजे मला पहिल्यांदा मार्केटचा अभ्यास केला पाहिजे आणि मार्केटचा अभ्यास करून योग्य की अयोग्य मी तुम्हाला एकानी सांगा मी 35 वर्षात स्वतः एकाला फोन स्वतः केलेला एक माल आणा म्हणून आलेल्या फोनलाच उत्तर देतात पॅक झालोय पण तुम्हाला एखाद्याला कळलं की ह्यांच्याकडे माल येतो 10 वेळा फोन तुम्हाला झोप सुद्धा येऊन देणार नाही 10 वेळा फोन अशी कंडिशन मध्ये आपण आहे एक सिस्टीम आहे आणि ह्या सिस्टीम नुसार आपण चालतो म्हणून तुम्ही आमच्याकडे येता आज जे काही शेतकऱ्याच्या बद्दल मनात गैरसमज अडचणीच्या बद्दल जर पसरत असतील तर इथं आल्याच्या नंतर अनुभव आपण एकमेकाला शेअर केले पाहिजे सांगितलं पाहिजे आता तुम्ही किती दिवसापासून येता इथं